फायनली आता मी जे तुम्हाला गोष्ट बोललो होतो ते घेतलेली आहे मी आणि आता घरी चाललेलो आहे. कस आहे माझ्या आग्रहामुळे एवढं भारी झालं. नो काही तर मान निघा ना गेलं. ह्या साईडनी तर लिहिलेलं आहे बघा. सो जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि ब्लॉग वर तुम्ही एवढं भरभरून प्रेम देत आहे त्यामुळे मी आता रोजच ब्लॉग करायला चालू केलंय. काय सांगू तुम्हाला, आजचा ब्लॉग खास असणार आहे. कारण जसं की तुम्हाला म्हटलं मागच्या ब्लॉग मध्ये की मी घरच्यांसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येणार आहे. सो ते या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. त्याचप्रमाणे आता शिवजयंती देखील, तर शिवजयंतीची आपण तयारी करणार आहोत, म्हणजे चालू आहे माझी तयारी. सो ते पण या तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. तर आत्ताच आम्ही आलेलो आहे इकडे नवीन गाडी. गाडीचं अजून पासिंग झालं नाही, पण उद्या आपली जयंती, त्यामुळे मी गाडीला आता वेल्डिंग मारून मस्त रॉड बसवतो झेंड्यासाठी. आता झेंडा वगैरे लावून मस्त गाडी एकदम शोभा वाढणार आहे. गाडीच्या बाहेरचं काहीच अजून मॉडिफिकेशन केलं नाही आहे, बट मला थोडं कसं तरी वाटलं की अजून गाडीची पासिंग देखील झाली नाही आहे. तरी पण मी असं वेल्डिंग मारतो इकडे मागच्या साईडला. ठीक आहे, काय हरकत नाही आहे, बघूया. ए फ्यू मोमेंट्स लेटर. लई मोठा झेंडा घातला, लई म्हणजे बघू शकता की एवढा मोठा झेंडा झाला, एवढा मोठा झेंडा झाला. आता काहीच गरम झालं रे, जली ना तेरी भी जली ना. मागच्या ब्लॉग मध्ये की आपण एक घरामध्ये एक नवीन काहीतरी गोष्ट घेणार आहोत, सगळ्या घरच्यांना एक सरप्राईज देणार आहोत. सो आता ती गोष्ट घ्यायला मी चाललेलो आहे आणि तुम्ही देखील एक्सायटेड असाल. आणि गाडीला झेंडा वगैरे लावून सगळं, म्हणजे गाडी तुम्ही बघितलीच असेल केवढी सुंदर दिसते. आतून तुम्हाला दाखवतो बघा गाडी कशी दिसते. बघा असा मस्तपैकी झेंडा फडकतोय आपला आणि आपली गाडी, म्हणजे गाडीला झेंडा लावला ना म्हणजे गाडीवर चार चांद लागलेत, म्हणजे काय म्हणतात सोने पे सुहागा असं झालं. एवढी भारी दिसायला लागली गाडी माझी. म्हणजे गाडी बघून मी ऑलरेडी माझ्या गाडीच्या प्रेमात होतोच, बट झेंड्यामुळं अजून जास्त प्रेमात पडलो मी माझ्या गाडी. फायनली आता मी जे तुम्हाला गोष्ट बोललो होतो ते घेतलेली आहे मी आणि आता घरी चाललेलो आहे. सो तुम्हाला बघायची कुठली का नंतर दाखवू. थांबा, तुम्हाला आत्ताच दाखवतो. बघू शकता कसा आहे. मला कुत्र्यांची खूप आवड आहे आणि हे वाले कुत्र मला दिवसापासून घ्यायचं होत. बघू शकता, अजून नाव नाही ठेवलं याचं, त्याच्यावर आपण थोडं बोलू नंतर. बट कसला भारी दिसतो बघा तुम्ही. आणि एकदम शांत आहे, निवांत मध्ये बसलाय. कधीचा जवळपास 15-20 मिनिटं झाले आता घेऊन, काहीच करत नाही. बघा एकदम गोंडस आहे का नाही माझ्यावाने, हँडसम भाषेत कुछ ज्यादा नाही वगैरे, मतलब कुछ भी. ह्याला पण आता भारीतला असं काहीतरी नाव ठेवतो आणि एकदम असं माझ्यासारखा वाढवतो, म्हणजे फुल डॅशिंग. मला सूट झाला पाहिजे ना. आता घरी जाऊन घरच्यांचे रिएक्शन बघूयात, काय कसं वाटतंय त्यांना, काय वाटतंय मला. तर वाटते माझी मम्मी माझ्या शिव्या घालते, कारण ऑलरेडी घरी एक राय आहे. तरी मी अजून कुत्र घेऊन चाललोय. बघू आता मम्मीचे रिएक्शन काय काय असते. सो आता बहिणीकडे आलेलो आहे, आमचे रिएक्शन घेऊयात आपण. कस आहे धरतार तिकडे जा. बारीक अरे धर, काय नाही होत, अगं इकडे येऊन घे ना जरा. बहन डर गई. ऐसा हो धर, उचल इतके माझ्या अंगावर खेळत आले. कोणते हसके मग काय, गावठी दिसते का तुला. सौरत ने कस वाटलं तुला माझं सरप्राईज. खूप जास्त छान होत, खूप
कसा आहे? एक्सपेक्टेड नव्हतं. एवढा भारी दिसतोय, एवढा भारी दिसतोय, एकदम असा काळा कुट्ट माझ्या आणि एकदम आ हा हा असं वाटतं. नजर लावावी त्याला, नाही सॉरी नजर काढावी त्याची, एवढा सुंदर दिसतोय. म्हणजे सेम माझ्या वनीच दिसतोय का नृत्य, एकदम हँडसम हँडसम हंग मोठा झाले होतो भाई, माझ्या पावडावर पावट होणार तो कसला दिसल भारी. अरे बस कर भाई, इज अ नाव नाव, आता तू यांना सांग नाव कुठलं ठेवायचं. म्हणजे आपण लास्ट कुदळ्याच्या वेळेस एवढं नावाचं एवढं कन्फ्युजन झालं. तुम्ही प्लीज आता यावेळेस देखील मागच्या ब्लॉग मध्ये जसं तुम्ही गाड्यांबद्दल मला सजेस्ट केलं, गाडी कुठली घ्यायची, देन गाडीचा नंबर कुठला घ्यायचा, तर या ब्लॉग मध्ये पण मला तुमची हेल्प हवी. आपल्या ज्या नवीन फॅमिली मेंबर आहे त्याचं नाव काय ठेवायचं, हा लय मोठा प्रश्न आहे. आम्ही मागच्या खूप कन्फ्युज झालतो, बट प्लीज तुम्ही यावेळेस सांगा जेणेकरून मला सजेशन भेटतील खूप सारे, त्यातलं एक नाव मी कुठलं तरी ठेवतो. सो आता घरी जाऊया. हा युनिक नाव पाहिजे, जे असं म्हणजे माझी पर्सनॅलिटी कशी आहे ना तसं एकदम त्याला सूट झाला पाहिजे. तसं म्हणजे समज रे ना काय कॅन चार स्पायडर मॅन बघ कस कसे कसा आहे तू बोल. अरे कुत्र कस आहे तेवढं सांग. इकडे उजेडात माहित नव्हतं का कोला कोला असलं कसलं माझं काय कोला नाही लांड गा लांड गा लांड गाला रे लांड गाला लांड गा सर कसा आहे जे की मम्मी कडे चावते बर का कस आहे लय नका त्याला हे करू तिथे ठाव बेडवर चला हॉल मध्ये अख्खच तू भरून टाकलं बस त्या साखर खाऊ घाल पुढे खाऊ घाल दर तिकडे साखर घे खाल्ली का हा खाल्ली 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 हा आता घरच्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना आवडलेलं कुत्र. आता मी आधीच सांगतो सगळ्यांना की आत्ताच काय येते त्याला मस्त ट्रेन करा, बांधून ठेवू नका. सगळे इथं बसलेत साक्षीला, लहान असताना कुत्र आलेलं आहे, परत मोठं झाल्यावर नाव घेऊ नका. ए शौर्य दिसूते की कुत्र्याला जरा ए खाली काय कुठं कुठं चाललंय काय काय चाललंय बाबा कसलं वारी नाही मॅडम असलं इकडं एवढं सांगा नक्की की कसं वाटलं कुत्र तुम्हाला, कसं वाटलं आपलं नवीन सरप्राईज, आणि त्याचबरोबर कमेंट मध्ये नक्की सांगा नाव काय ठेवायचं. शंभो नाव गाईज आम्हाला वाटते, कारण ह्याच्या फेसवर पण मस्त असं त्रिशूळ आहे, त्यामुळं हे बघू शकते इथं त्रिशूळ दिसतोय, त्यामुळे आम्ही शंभो नाव सजेस्ट केले. आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आता उद्या आपली शिवजयंती, तर आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिकृती एवढी मोठी, तर तिला आता आम्ही साफ वगैरे करतोय, रोज साफ असते, बट आता जरा उद्या हार वगैरे लावायचे, सगळे डेकोरेशन करायचे. त्याचबरोबर या साईडला सगळे आपली हत्यारे असतात, ते सगळे शस्त्र आता आपण त्यांना पण पुसायला चालू केलेले. महाराजांचे आपण जे वाहन घे ज्यांनी अफजलखानाचा वध केला होता, हेच ते शस्त्र आहे महाराजांनी यूज केलं होतं, बघू शकता. ह्याला पुढं धार करून आणलेली मी, आणि इकडच्या साईडला अंगठे हातात घातले, बघायचं कसं दिसतं. इकडच्या हातात घालते, इकडच्या हातात बरोबर बसत.
असं घालते, असं घातलं की डायरेक्ट अंगठी दिसते. किती डिस्टर्ब करते ग मम्मी मला, तू ब्लॉक काढतो मी इथं काहीतरी हाय नाही तर हे बघा इथं असं दिसत सगळीच आमच्या घरातली नाही कशी. इकडच्या साईडला असं तुम्ही बघू शकता डायरेक्ट या अंगठ्या दिसतात हातातल्या, आणि इकडून बघितलं डायरेक्ट असा वचका काढला होता. काय बोलायचं बोल, हा बोल बोल. माझा ब्लॉग चालू असतो तू सारखंच बडबड करत असते इकडं तिकडं काहीतरी, मला नीट कंटिन्यूच करू देत नाही. आता एकदाच बोलून घे. नाही 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 बोलून घे परत ग बस. हा ठीक आहे पुसतो मी. अजून काही? हा ते लाल आधीच आहे तिथं वायरचं कनेक्शन गेलेलं आहे, वायरचं कनेक्शन गेलेलं आहे. हा अजून काय? ही कट्यार दिसते तुम्हाला, हे बघा ही जी कट्यार आहे ही देखील महाराजांच्या काळातले जे दमास्कस ब्लेड असायचे त्या ब्लेड पासून बनवलेली ही कट्यार आहे, हे बघा. आणि ही आपली महाराजांची भवानी तलवार, ही थोडी पुसायची इथं राजमुद्रा आहे, हे बघा सगळं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. इकडे पण राजमुद्रा आहे, थोडं चांदीचं असल्यामुळे काळवंडलं आता त्याला आम्ही फ्रेश करणार आहे. आणि ही ॲक्च्युअलमध्ये तलवार जी भवानी तलवार आपण म्हणतो महाराजांच्या ह्याच्यावर नक्षीत बरं का, पण हे आता थोडंसं जरा हे झाल्यामुळं थोडंसं ह्या साईडनी तर लिहिलेलं आहे बघा. हे सगळे नक्षीकाम आहे, हे पूर्ण चांदीचं आहे एकंदर सर्व. आणि आता ह्याचं मस्त आपण धुणार वगैरे सगळं क्लीन करून याची आता उद्याचा पूजा असणार आहे. सांग ही जी आयडिया होती तू आधी नको नको म्हणत होती, पण मी आग्रह केला, माझ्या आग्रहामुळे एवढं भारी झालं. म्हणजे यांना काय वाटत होतं एवढी मोठी प्रतिकृती नको, मम्मीचं म्हणणं होतं असं की नाजूक घेऊ साजूक घेऊ असं एक कोपऱ्यात छान दिसेल, मला पण व्यवस्थित करता येईल एवढ्या मोठ्या प्रतिकृतीचं करणं होणार नाही, क्लीन ठेवणं वगैरे सगळ्या गोष्टी येतात. बट मी म्हणलं नाही, मी माझ्या हट्टावर राहिलो आणि एवढी मोठी प्रतिकृती बसवून घेतली. लिटरली एवढा घराला शोभा आली, जेवढे लोक वास्तुशांतीला आले जेवढे सगळ्यांनी इथंच येऊन फक्त फोटो काढले सगळ्यांनी बरं का, ऑलमोस्ट 90% लोकांना फक्त हेच आवडले खरं का नाही. आणि इकडचं पण जे दगडाचं स्ट्रक्चर आहे या दोन्ही साईडला हे देखील माझीच आयडिया होती, होती का नव्हती? हा म्हणजे सगळं झालं. आणि अत्यारे मी चाललेलं इकडे झिरो टॉप वगैरे तुम्हाला दिसते. हा म्हणजे झिरो टॉप वगैरे, हे झिरो टॉप पण याची पण पूजा असते. आणि इकडे हे जे वरून जी सगळी काच लावलेली आहे ह्या दोन्ही सगळ्या काचा, ह्या काचात जवळपास मला वाटतं 50,000 असतो, 50 का 55,000 दोनच काच आहेत फक्त, एवढ्या महागाच्या काचा लावल्यात. कारण ह्या काचेमधून अख्खं ट्रान्सपरंट आतमध्ये दिसलं पण पाहिजे, प्लस आतमध्ये धूळ पण गेली नाही पाहिजे, त्यामुळे एवढ्या हे काचा आम्ही भारतीला लावून घेतलेलं आहे. सो गाईज आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जे आपलं नवीन नवीन हे बघा इकडे दिसतं हे जे कार्टून आम्ही घेऊन आलो नवीन, हे ह्याचं नाव सजेस्ट करा, एक भारी मेल येतो तर एकदम भारी असं नाव सजेस्ट करा प्लीज. मी कमेंट सगळ्या वाचतो, जसं की तुम्हाला माहिती नंबरचं जसं तुम्ही सांगितलं तसं देखील ह्याच्या नावाचं देखील सांगा. सो आम्हाला थोडं इझियर होईल, सजेशन भेटतील खूप सारे. आय नो तुम्ही करणार आहात कमेंट, आय लव्ह यू ऑल. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि महाराजांचं जे आता मी म्हणलं तुम्हाला पूजा वगैरे असेल ते पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं टाकतो. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तब तक के लिए बाय बाय.